उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात केलेल्या बंडाच्या आठवणी सांगताना एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. विधान भवनात मतदान सुरू असताना मी सुरतला निघालो. वसईत एका चहाच्या टपरीजवळ उभा होतो. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, पण मी ती नाकारली असं शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा आरोप करतीये की उद्धव ठाकरे हे रुग्णालयात असताना महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी तुम्ही कट रचला असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की हा कट नव्हता तर उठाव होता. विधान भवनामध्ये राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरू असताना ही योजना तयार केली. सगळ्या आमदारांना सांगितलं की संजय राऊतांना मतदान करा आणि मी सुरतसाठी निघालो. शिंदेंनी उत्तर देताना पुढे म्हटलं की आम्ही संजय राऊतांना पराभूत करू शकत होतो, पण आम्ही तसं केलं नाही. सुरतला जाईपर्यंत मला उद्धव ठाकरे यांचे कॉल आले. वसईतील एका चहाच्या टपरीवर असताना मी उद्धव ठाकरेंशी फोनवरून बोललो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, पण आता खूप उशीर झालाय असं मी त्यांना सांगितलं. पुढे शिंदे म्हणाले की मी हे जाहीरपणे सांगितलंय. इतकंच नाही तर त्यांनी म्हणजेच उद्धव ठाकरेंनी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनाही कॉल केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की ते शिवसेनेसोबत युती करू शकतात, मग एकनाथ शिंदेंसोबत का जात आहेत. पण तोपर्यंत त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलं नव्हतं असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.